सगळे कसे आहात? सगळे मजेत आहात ना? तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आज तब्येत ठीक नाही, 2 दिवस झाले तब्येत एकदम एकदम डाऊन, म्हणजे एकदम डाऊन झालं. अशक्तपणा भयंकर आलेला. आधी वाटलं की बीपी लो झालं आहे, पण डॉक्टरकडे गेल्यानंतर कळलं की नाही, अशक्तपणा आलाय, भयंकर अशक्तपणा आलाय. तर आम्हाला जायचं होतं आज एक लंडनमध्ये डटल रोडच्या इथे, पण आम्हाला जाताच आलं नाही, कारण का माझी तब्येतच ठीक नव्हती आणि ड्रायव्हिंग मी करणार होती. पहिली गोष्ट, ड्रायव्हिंग मी करणार होती, तर जाताच आलं नाही. पण आता थोडंसं बरं वाटतंय सकाळपासून, आणि ब्रेकफास्ट झाला, लंच पण मी केला आहे. आणि आता हा गुड्डू म्हणाला मग मावशी कुठे जायचं? आता ही लोकं, ह्यांचा हा फक्त लास्ट आठवडा आहे या कंट्रीत. तर मी म्हटलं चला तुम्हाला हरिराम हरे कृष्ण मंदिरमध्ये घेऊन जाते. तर आता मी रेडी होते आणि सगळे बसले आहेत अगदी माझ्या अपोजिट, आणि सगळे माझ्याकडे बघतायत. हे बघा सगळे कसे बसलेत, गुड्डू फोनवर, अनोखी फोनवर, आजो फोनवर, सगळेच फोनवर. चला, दुपार पण होऊन गेली, नियरली 4 वाजत आले. आणि मी त्याच्यानंतर तुमच्याशी बोलल्यानंतर परत झोपले आणि आत्ता उठले आणि देवळात चालली आहे. मी म्हटलं चला तुम्हालाही घेऊन जाते. आणि हाही येणार आहे माझ्याबरोबर. आणि व्हाय यू प्लेईंग विथ माय इयरिंग्स? या, से हॅलो टू एव्हरी वन. हॅलो. तू बोलतच नाही कोणाशी, हाय हॅलो करतच नाही. कर. दीदी डझंट. दीदी पण करते. योर मॉम डझंट. माझी मम्मी पण करते. नो शी डझंट. या, विचार दीदीला. मम्मी हाय कर. मम्मी इट्स अ बिग लाई. नाही, ती नाही येत, कारण काय तिची एक्झाम्स आहे ना, तर एकच पेपर राहिलाय तिचा. आणि मी साडी नेसली आहे. चांगली वाटते साडी. आणि या सगळ्या साड्या, आता मी जेवढ्या साड्या नेसते ना, ते माझ्या आईच्या साड्या आहेत, का माझ्याकडे पर्सनली साड्या नाही आहेत. मी कुठे येते नाही, आपण घालतो इथे नाहीच नेसत साडी. त्यामुळे मी म्हटलं तुझ्या आहेत तर मी नेसून घेते, आणि मग जाताना तू परत घेऊन जा या साड्या. चला तर मी तुम्हाला देवळात घेऊन जाते माझ्याबरोबर. तब्येत स्टील माझी डाऊन असल्यासारखीच फील होत आहे ना, थोडंसं असं वाटतंय ना. आणि माझ्या झाडांना गुलाब खूप सुंदर सुंदर येत आहे, आणि तरी मी त्यांना काढत असते गुलाब. माझी किती छान आहेत गुलाब. आता आम्ही देवळात चाललोय, तर आता आम्ही वडापाव घेतला जाता जाता. एस म्हणजे माझा, मी गोड चटणी नाही खात म्हणून. लंडनचा वडापाव. गुड्डू खा, गरम आहे तर खा. हे गुड्डू खा गरम गरम. कसं आहे मम्मी सांग. अग बघ ना, खा ना तुम्ही. कसा आहे लंडनचा वडापाव? 300 रुपये. एक वडापाव 150 रुपयाचा. तुमच्या इथे किती येतील? कितीला इंडियात की गुड्डू? 20. एक वडापाव 20 रुपयाचा. आम स्वस्त आहे. 7 वडापाव आणि एक पाण्याची बॉटल. वाव. आणि ते चला मी पण आता पाव खाऊन घेते. ऍक्च्युली आम्ही करणार होतो काय काय बार्बीक्यूचा बेत करणार होतो, जेवण करणार होतो, पण नाही जेवण करायचंय घरी जाऊन. पण आता बार्बीक्यूचा कार्यक्रम आज आम्ही बंद हे केला, स्टॉप केला, मे बी टुमारो. आणि आता वडापाव, मग घरी गेल्यावर जेवण. चला आता आम्ही रस्त्यात वडापाव खाऊन घेतोय, का 4 वाजलेत ना म्हणून. चला आता आम्ही मंदिराच्या इथे आलो आणि परत तेवढंच ऊन, आणि मला उन्हाचा खूप भयंकर त्रास होतो, खूप म्हणजे खूप त्रास होतो. आणि तिथे होते त्यांचे ते संतू निघाले बघ, संतू त्यांना काय बोलतात, स्वामीणवाल्यांच्या यांना संतो बोललं जातं, ह्यांच्या यांना काय बोललं जातं, ते पण संत हेच ना, संतोच तिथे आता सेवक सेवक सेवक. चला आता मला नाही माहिती ते हरे कृष्ण बोलतात, राधे राधे बोललं तरी चालेल. वृंदावनला राधे राधे. हिला मी 5 वर्षापूर्वी घेऊन आलेली ना,
तेव्हा आम्ही दुपारी आलेलो काहीतरी 2-3 आलेलो, तेव्हा मंदिरचं दर्शन बंद होतं. तुला लक्षात आहे का? तू आणि रीता मावशी आलेले. मी म्हटलं थांब आपण एक तास थांबू दर्शन करून जाऊ. तू बोलली राहू दे चल मी इंडियात गेले की अंधेरीला कुठेतरी आहे असं, तिथे जाऊन दर्शन करून येईल. तू बोललीस, आठवत आहे का ती गोष्ट? पण कृष्ण भगवान तर बोलले की नाही तुझ्या आईला बोलव परत, माझं दर्शन घेतल्याशिवाय मी तिला सोडून देणारच नाही आहे. हां ऍक्च्युली उन्हाचा खूप त्रास होतोय मला, हे 2-3 दिवस झाले मला ऊन इतकं बाधतंय. हॅलो वेर आर यू गोईंग? मंदिर इज हिअर. ती लोक तिथे चाललेले एक्झिट मध्ये. मी म्हंटल अरे मंदिर इथे वरती आहे, ती लोक तिथे चाललेले. ऍक्च्युली एंट्री तिथून आहे पण आम्ही इथून आलो, या गेट मधून आलो. इकडचा जो गेट आहे तिथून खूप सुंदर मंदिर आहे ना. ती छान वाटते गॅलरी समोर वरती. आता इथे आली आहे. लास्ट टाइम मी प्रियंका आणि संदीप बरोबर आलेली, पाऊस पडत होता. हाय संदीप, हाय प्रियंका, मला तुझी आठवण आली इथे आल्या आल्यात. पण आता खूप छान वेदर आहे, खरंच सांगते खूप सुंदर वेदर आहे. मंदिरात बऱ्यापैकी गर्दी आज, क्यू आहे. क्यू आहे का? आरती होणार आहे का माहिती? आरती होणार आहे 8 मिनिटांनी म्हणजे 4 o'clock ला खुलून जात ना. कोकोनट अँड ओ रोज स्वीट्स. ओके मम्मी प्रसाद 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 खायचा आहे का? मंदिर 10 मिनिटांनी खुलणार आहे, म्हणजे कर्टन्स मंदिर ऑलरेडी खुललेलं आहे. पण ते म्हणाले तुम्ही लाईनीत उभं राहायचं असेल तर लाईनीत उभं राहा, नाही तर बसा, बसून घे. तर ते बसायला इकडे आहेत बघ. सॉरी हे घे, बस जा. गुड वन, बस ना तू. बस मम्मा, मम्मीला इथे बसवली आहे मी. कर्टन ओपन झाले. दर्शन झालं घेऊन लाईन लावून आम्ही दर्शन घेतलं. गुडुसीला आते काहीतरी विचारतोय. आणि किरण, मम्मी आणि विवान हे दोघं तिघही आले नाही मंदिरात, म्हणजे मंदिरात त्यांनी लांबून दर्शन घेतलं पण क्यू लावून नाही घेतलं. आणि ते तिथे छान असं एक तिथे बसलेत बघा समोर. चला मी गुड्डूची वाट बघते, अजून गुड्डू आला नाही आहे. हे दिसत असेल ती लोकं तिघं बसलेत छान अशा सुंदर पॉन्डच्या जवळ. आणि मी पण चालली आहे तिकडे. आता इथे किती शांतता आहे बघा, खूप सुंदर वाटतंय. लास्ट टाइम माझा कोणी जर ब्लॉग बघितला असेल त्यांना ती बाग पण माहिती आहे फुलांची, खूप सुंदर अशी. आणि ही लोकं का उठले, मी निघाल्यावर लगेच हा किरण उठला. वाय 2 मिनिटं थांबतो, गुड्डूला तर येऊ द्या ॲटलिस्ट. आला थांब ना त्याला, जरा 5 मिनिटं इथे जरा बघू दे ना. तुम्ही बसून झालं ना, जरा याला बघू दे ना. प्रसाद घेतला? हो घेतला. ए बघ गुड्डू ना, आणि समोर पण बघ किती छान आहे बघ. हे जा, पाण्याचा वास येतोय. आणि तेव्हा समोर बघ
नाइस ना, पाण्याला स्मेल खूप येतोय घाण, थोडं काश्मीर सारखा फील येतो इथे इथे ना, बोटॅनिकल गार्डन वाटतं. चल इथे एक झुला आहे, झुला नाही पाळणा आहे, ती काय आहे की नाही बघायला पाहिजे, जाऊन बघायला लागेल मला. गुड्डू आता मी तुला लव्हेंडरचे फ्लावर्स दाखवते, ते हे बघ, ह्यांना हात लाव आणि त्याचा स्मेल घे. नाही ह्यांना नाही, ते लव्हेंडर कलरचे ते बघते 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 कुठचे ते बघते, ह्यांना 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 स्मेल घे. हा मस्त आहे ना. मी माझ्या याच्या माझ्या सगळ्या याच्यात ठेवते, कबोर्डमध्ये ठेवते. हे वीरल आली ती पण घेऊन गेली लास्ट टाइम. मस्त आहे ना. त्यांनी अंगाला लावला सगळा तो, त्याला खूप सुंदर स्मेल येतो, खूप सुंदर स्मेल येतो. आणि गुलाब बघा सुंदर अगदी, वाव. इथेही मी फोटो काढलेले आहेत. ए मम्मी तू दर्शनाला पण थांबली नाहीस, लांबून घेतलंस दर्शन तू. हा मनात भाव असला ना तर सगळं आहे, मनात भाव असून दुसरं नको ते हे केलं तर कसं काय होतं सांगतो. अच्छा ओके. अरे तुम्हाला लोकांना जरा देवळात थांबायची इच्छा होत नाही, किती सुंदर किती. अरे दर्शनचा प्रश्न, पण 5 मिनिटं तर मंदिराच्या जवळ बसायचं. बोल 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 बोल. गुड्डू मला बोलतो इथे 7 दिवस राह, मौन व्रत. 7 दिवस आवडलं तर आहे ते. मला असं आहे कुठच्याही देवळाच्या इथे गेलं की मला आवडतं, इथे प्रसाद घ्यायला जायचंय. खाणार ना प्रसाद? प्रसाद देवाचा जेवायचं? हा जेवायचं. आता तुला पूर्णपणे जेवण आहे दिना? नाही नाही नाही, मी देवाचं प्रसाद खाल्ला. नाही नाही चल प्रसाद लावाला. चल मम्मीला समजवता समजवता नाकी नऊ आलेत मला की हे जेवण नाही, हे प्रसाद आहे. प्रसाद असतो ते तुला जास्त नाही देणार जेवणाचं, थोडंसंच देणार आहे. तिथे प्रसाद द्यायच्या आधी पण विचारतात तुम्हाला कोणत्या गोष्टीची ॲलर्जी असेल तर याच्यात आहे असं सांग. प्रसाद चालू आहे. हरे कृष्ण. दिस इज चटणी. Thank you. What is this? Give me a little bit. It must be kheer. Yeah, I know. आम्ही खालती बसलोत आणि सांगायचं म्हणजे हे ना आळूचं फतफद आहे, पण ह्याच्यात आहे ना छोले टाकलेले आहेत. आपण कसं शेंगदाणे टाकतो तसं ह्यांनी छोले टाकलेले आहेत. डिड यू सी, हे आळूचं फतफद आहे. गुड्डू बसला आहे इथे, बस समोर बस, आमच्या समोर बस, समोर बस, सगळे बसले तसे बस. आता त्यांचा न्यायला भरवतेच आहे, एवढा मोठा मुलगा झाला अजून खात नाही स्वतःच्या हाताने. सांग बस बघते, एवढा मोठा होत चालला तरी खात नाही इकडे, नाही खाते बघ. चला मी आता प्रसाद बिसाद खाऊन झालंय, ह्याला पण मी भरवलं आणि आता आम्ही चाललोय घरी, है ना घरी. हे एवढे लेझी आहे सगळे लोक, यांना काय नाही बघायची आहे. आता बघण्याची इच्छा नाही आम्हाला. मग चल चल इथे जे समोर गोठा आहे तरी नाही इच्छा आहे ना, पहिल्यांदा बघितलं असेल लेझी. यांना गाय बघायची इच्छा नाही, किती लेझी आहेत. अगं ती इंडियाची गाय, ही लंडनच्या गायी होत्या, इंग्लिश आहेत आपल्या गावची आहेत. इकडच्या गाई इंग्लिश बोलतात आणि इंडियाच्या गाई मराठी बोलतात, हिंदी बोलतात. मंदिर मधून जाऊन आलो आणि इथे कोस्को म्हणून एक शॉप आहे, तिथे आम्ही पाणी घ्यायला आलो आणि हिला पण कधी घेऊन होती गेलेली कोस्को मध्ये, मी म्हटलं चल कोस्को मध्ये. लोक एवढं एवढं पाणी घेऊन जातात आपापल्या घरी पिण्यासाठी, नळाचं पाणी कोण नाही पी तिकडे. हे बघा असं,
आम्ही एवढं नाही घेऊन जातो, आम्ही 3-4 असे हे घेऊन जातो. गुड्डू वेडा झालाय, अक्षरशः वेडा झालाय इकडची शॉपिंग बघून, कारण काय अमेरिकन प्रोडक्ट्स आहेत सगळे. आणि त्याला असं झालंय की काय घेऊ, हे घेऊ का ते घेऊ, हे घेऊ का ते घेऊ. लवकर शॉपिंग कर, मला शॉपमधून बाहेर पडायचं. सगळी शॉपमधली लोक माझ्याकडे बघतात मी साडी घातली आहे म्हणून, नेसली आहे म्हणून. तर हा नुसता कावरा बावरा झाला आहे. आणि ते किरण आणि आजो त्याच्याकडे बघतायत कसा शॉपिंग करतोय तो. ही लोक इकडे आहेत आणि शुभ आहे. हा लेडीज आहे. हे बघ मी अनुकीला घेतलं रे बघ असं. हे सगळं घ्यायचं जिम साठी. हे जिम साठी ना नाईट ड्रेस आहेत ते. दॅट वन ते पाण्यासाठी वेटिंग होती. फक्त आता वन पॅलेट राहिलाय ते मी सांगितलं. बस इनफ आहे.